भेटायला आलेत त्या. जान्हवी, आम्ही तुला भेटायला आलोय कारण मला कल्पना आहे कावेरी मॅडम. तुम्ही इंद्रायणी मॅडम, खर तर तुम्ही सगळ्याच जणी इथे का आलाय ह्याची कल्पना आहे मला. तुम्ही काय घेणार? मी चहा करू तुमच्या सगळ्यांसाठी. अगं, मी विचारलं त्यांना आल्या आल्याच, नको म्हणाल्या. त्या म्हणाल्या की आम्ही आत्ता आमची फक्त सून घेऊन जाणार आहोत. मिस्टर गोखलेंनी पाठवलंय का तुम्हाला? नाही जान्हवी, जान्हवी आम्हाला माहिती आहे तू खूप विचित्र अवस्थेत आहेस. खरं तर आत्ता तुला डिस्टर्ब करायला नको, पण हे कधीतरी करावं लागणारच ना. म्हणून आलोय आम्ही. राहता राहिला प्रश्न श्रीने आम्हाला सांगितलं का, तर तो असं कधीच करणार नाही. आयांच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी झाडण्या इतका भ्याड नाही येतो. संकटांना त्रासांना तो स्वतः सामोरा जातो. आम्हाला सगळ्यांना वाटलं आमची इच्छा होती म्हणून आम्ही इथे आलो, कारण तुझ्याशी बोलण्याची आम्हाला गरज वाटली. जान्हवी, श्रीनं आम्हाला सगळं सांगितलंय बाळा. तू थोडी नाराज झाली आहेस त्याच्यावर. पण बाळा, तुझा स्वभाव असा नाहीये, ठाऊक आहे मला. तुझं मन तर खूप मोठं आहे, खूप मोठं, सगळ्यांना सामावून घेण्या इतकं मोठ. मग तुझ्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या आमच्या लेकराला का दूर लोटतेस ग? जान्हवी, अगं स्वेच्छेने लग्न केलंयस तू त्याच्याशी. झाला ऍक्सिडेंट नाही आठवत आहे तुला? अगं पण लग्नाच्या गाठी या वर बांधलेल्या असतात. या अशा कारणांमुळे ब्रह्मदेवाने तुमची बांधलेली गाठ सुटणार आहे का? नाही, ती तर 7 जन्मांसाठी. जान्हवी, श्रीने जे तुझ्यासाठी केलं ते कुणीही करणार नाही. विस्मरण तुला झालं होतं, आठवण तुझी गेली आहे त्याची नाही. मला सगळं आठवत, खूप प्रेम करतो ग श्री तुझ्यावर. त्याचा जीव तुटतो आणि तो नाही पावत आहे आम्हाला. जीव जळतो ग आमचा. आम्ही किंवा श्रीने तुला काहीच सांगितलं नाही, कारण डॉक्टरांनी आम्हाला मनाई केली होती.
जानवी तुला सांगणं खूप सोपं होतं ग. एका फटक्यात सगळे प्रश्न सुटले असते. पण आमच्या पुरते श्रीनी फक्त तुझा विचार केला. एक ना एक दिवस तिला सगळं आठवेल असं त्याचं म्हणणं होतं. त्यासाठी पेशन्सही त्यानेच दाखवले आणि आता हे फळ देतेस तू त्याला त्याच. जान्हवी तरीही तो तुला भेटत राहिला कारण त्याचं खरंच तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. जीवाला जीव देणारं प्रेम तुझ्या विस्मृतीत गेलंय, त्याला तो काय करणार? आणि हे बघ, तो फक्त डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यामुळे तुझ्याशी काही बोलू शकत नव्हता. मग त्याने काय करायला हवं होतं? हातावर हात धरून बसून राहायला हवं होतं की डॉक्टरांचं म्हणणं धुडकावून तुला सगळं खरं सांगायला हवं होतं? पण त्याने तुला त्रास झाला असता तुझ्या काळजीपोटी तो काही बोलला नाही. तो काय, आम्ही कुणीच काही बोललो नाही. जान्हवी, आमचा सगळ्यांचा खूप जीव आहे ग तुझ्यावर. तुझी सतत आठवण येते आम्हाला. आमचं तुझ्याशी असलेलं नातं सांगता येत नव्हतं म्हणून वेगवेगळी कारणं काढून तुला भेटायला येत होतो आम्ही. तू आमच्या कुटुंबाचा भाग आहेस म्हणून तुला भेटणं खूप महत्वाचं होतं आमच्यासाठी. होय बाळा, या सगळ्या म्हणतायत त्यातलं अक्षर आणि अक्षर खरं आहे. अगं, या सगळ्यांनी आईपेक्षाही जास्त माया केली तुझ्यावर. श्रीरंग तर काय देव माणूसच आहेत. तुला आठवेल ना तेव्हा पटेल बघ सगळं. पण तू घरी ये बाळा. आम्हाला तू हवी आहेस ग. जान्हवी, हे तुझं माहेर आहे आणि लग्नानंतर मुलीचं खरं घर तिचं सासर असत. जान्हवी, तुला भेटून आम्ही चूक केली आहे असं जर तुला वाटत असेल तर खरंच आम्हाला माफ कर. पण तुला भेटणं एवढाच हेतू होता आमचा, दुसरा काय असू शकतो? प्लीज. तिला वाटेल तेव्हा येईल ती. म्हणजे आपण उगाच बळजबरी नको करूया तिच्यावर. माझ्या लेकीला तुमच्यासारखं घर मिळालंय ना, हे भाग्य आहे तिचं. आणि सासर हेच तिचं खरं घर आहे. आणि मी सांगतो तुम्हाला, ती लवकरात लवकर तुमच्या घरी परत येईल. जान्हवी, तू नक्की ये. आम्ही तुझी वाट बघतोय. एक विनंती आहे, श्रीवर राग नको धरूस बाळा. येतो आम्ही. देवाच्या कृपेने तुला सगळं लवकर आठवू दे. काळजी घे. Thank you.
काम करतोय सर हे? ठेवते बाजूला आधी. अगं छोटी, एक काम नाही, पेपर वाचतोय. हातात दिसत नाही आणि पेपर वाचतोयस होय रे? ई पेपर वाचतोय. ई छोटी एक चहा घे. थँक्यू. तुला ना आज असं एकदम निवांत बसलेलं बघून बरं वाटतंय. उशिरा जायचंय? नाही, जायचंय वेळेतच. मग पण एरवी मला बस स्टॉपवर जायचं असायचं ना. मग आज नाही जाणारस का श्री? कारण छोटी आता जान्हवीला सगळंच माहितीये, त्यामुळे आता तिथे जाऊन तिच्याशी वेगळा काही संवाद साधण्यासारखं नाहीच आहे. हा म्हणजे मला हे सगळं करायला खूप आवडेल. मग पण तिच्या मनात माझ्याविषयीचा जो गोंधळ आहे ना, तो सुटेपर्यंत आता थांबावंस वाटतंय मला. थांबायचं म्हणजे? म्हणजे आता तिला मला जोपर्यंत भेटावंस वाटत नाही ना, तोपर्यंत मी वाट बघणार आहे. कारण शेवटी तिचं तिला वाटणं जास्त महत्वाचं आहे ना. श्री, पण तुझ्या मनात नेमकं काय चाललंय हे तिला कसं कळणार? तू काही वेगळ्याच कारणाने तिला भेटत नाहीयेस असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला तर मग माहित नाही. पण छोटी आई, आत्ता तिला मला भेटून त्रास होतोय हे दिसतंय मला, आणि मला तिला कुठलाच त्रास द्यायचा नाहीये. त्यामुळे आता जोपर्यंत तिला मला भेटावं असं वाटत नाही ना, तोपर्यंत मी तिला भेटणार नाही. तुझा नाश्ता झाला का बाळा? विटामिनची गोळी घेतली. तू बरी आहेस ना? हो. आई कुठे गेली? दूध आणायला गेली. काय झालंय? तू बोलत का नाहीयेस? काहीच नाही. रात्री तू नीट झोपली देखील नाहीयेस. चुळबुळ सुरू होती, कळत होत मला. त्या सगळ्या जणी इथे येऊन गेल्या म्हणून. त्या सगळ्या जणी खरं बोलत होत्या. अगं, जाणून बुजून कोणीच तुझ्याशी खोट बोललं नाहीये. असं नाहीये जानू. हो बाबा, जाणून बुजून खरं लपवलं जात होत ना, आणि ही फॅक्ट आहे. तरीही त्या सगळ्या जणी खरं बोलत होत्या, खूप मनापासून बोलत होत्या हे जाणवत होत मला. त्यांना तू खरंच घरी परत यायला हवीस. कशी बाबा, कशी जाऊ मी? मला काहीच आठवत नाहीये. त्यामुळे हे सगळे ना फक्त शब्द आहेत माझ्यासाठी. यातल्या घटना आठवतच नाहीयेत मला. ना माझं लग्न, ना त्याचे विधी, ना ते संस्कार. आणि ह्या सगळ्यामुळे काय होत आहे ना, ते घर, ती माणसं मला खूप परकी वाटत आहेत. मग अशा एखाद्या परक्या घरी अचानक जाऊन कशी राहू बाबा मी? ही नाती कशी मानायची? म्हणजे ह्या सगळ्या माझ्या सासू आहेत, हा माझा नवरा आहे, हे मानून कशी चालू मी? मला कसं मान्य करता येईल बाबा, हे सांगा ना तुम्ही. कशाच्या आधारावर? विश्वासाच्या आधारावर. कसला विश्वास बाबा? त्या विश्वासाचीही आठवण नाहीये मला. पण विश्वास नाहीये असं तर नाहीये ना बाळा. हे बघ, हे मधलं सगळं तू विसरलीस, त्यामध्ये तुझी काहीच चूक नाहीये. खरं तर कोणाचीच चूक नाहीये, पण त्या सगळ्याची खूप मोठी शिक्षा भोगतंय हे कुटुंब. आणि माझं व्यक्तिशः असं मत आहे की एक जबाबदार मुलगी, एक जबाबदार सून म्हणून तू त्या घरी राहायला जावंस बाबा. हे बघ बाळा, हे सगळं जोपर्यंत तुला ठाऊक नव्हतं ना, तोपर्यंत तुला हे सांगण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणजे ती जबरदस्ती झाली असती. पण आता हे सगळं तुला कळलंय की नाही? मग तू सारासार विचार करायला हवास ना. म्हणजे मी फक्त विनंती करू शकतो बाबा. प्लीज, तुम्ही विनंती नका ना हो करू. पण बाबा, मला ना खूप अवघडल्यासारखं वाटेल हो तिथे. वाटणारच बाळा, अगदी स्वाभाविक आहे. पण एकदा का तू तिथे गेलीस ना, की तू तिथलीच होशील, खात्री आहे मला बाबा.
मला श्रीरंगन बद्दल काहीच नाही वाटत. अग हळूहळू वाटे. नाही म्हणजे मी त्यांचा प्रेम फील नाही करू शकत. पण ते आहे बाळा, विश्वास ठेव. तूच नेहमी म्हणतेस की नाही जग हे विश्वासावर चालत. बाबा तुम्हाला मनापासून वाटतंय मी तिथे जावं असं, गोखल्यांची सून बनून. तू आहेस, तू गोखल्यांची सून आहेस. नाश्त्याची तयारी झाली ना ग? हो झाली. हा येईल घोड्यावर बसून आणि मग तसाच.
डबा दोन मिनिटं बस, मी पटकन नाश्ता देते. हां बस. नाही मी निघतोय, बाय. अरे असं काय करतो? अरे श्री श्री, अरे उपाशी पोटी जाऊ नये रे ऑफिसला. रोजचं झालंय. पांडुरंगा, लग्न झालेली मुलगी महिनोन महिने घरी राहतेय. मनामनाचं ओझ आहे रे बाबा माझ्या मनावर. बाप आहे, तिला तिच्या घरी सुखाने नांदताना बघणं यापेक्षा आणखी काय मोठा आनंद असू शकतो माझ्यासाठी. शेवटी करता करावी तर तूच आहेस. हात जोडतो तुझ्या पुढे. तू माझ्या पदरात जे काही टाकलंस ना त्याबद्दल माझी अजिबात तक्रार नाही. पण माझ्या लेकीच्या पदरात हे असलं अर्धवट संसार सुख टाकू नकोस. तिचं लग्न झालंय, चांगल्या घरात पडलीय. आता तिने बापाच्या घरात राहणं योग्य नव्हे, नाही का? आणि तिचं सगळं सुरळीत झालं ना की तिला आणि जावई बापूंना घेऊन कार्तिकीला तुझ्या दर्शनाला यायचंय मला. तिला तिच्या सासरी जायची बुद्धी दे. पांडुरंगा सांभाळ रे बाबा.